हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते, विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये, मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंडं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण परमा की जय। आज सर्व प्राणी मात्रांना भगवंतामध्ये मिळण्याचा अधिकार आहे, पण काही प्राणी मात्रांना क्रमाने मनुष्य देह घेऊन भगवंतामध्ये मिळता येत, पण मनुष्य जन्मामध्ये मात्र कोणत्याही याती जातीत जन्माला आल्यानंतर भगवंतामध्ये मिळता येत। जसं संतांनी भगवंताची परम अशी भक्ती प्राप्त करून मीरा चोखोबा सेना महाराज या सगळ्या लोकांनी मनुष्य देहामध्येच
भगवंताच्या परमपदाची प्राप्ती करून घेतली. काही अधिकार तत्वानं प्राप्ती झाली, काही सेवाभावानं परमात्म्याची प्राप्ती झाली, काही नाम मात्र तत्वानं भगवंताची प्राप्ती झाली. आता केवळ माया ही भगवंतानं एवढ्याकरताच रचलेली आहे की या मायेपासून मिळणारं शारीरिक सुख, या सुखाचा अनुभव घेऊन मानवानं भगवंताच्या परमपदाचे प्राप्ती घ्यावी. कारण प्रकृतीशिवाय, काल ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अष्ट प्रकृती, आणि त्यामध्ये आपलं मन अथवा परमात्मा ही मिळवली की 18 होतं. त्याप्रमाणे वसुदेवानं पूर्व पुण्याईनं भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन केलं. आता आपण सुद्धा रोज जर चतुर्भुज रूपाचं दर्शन डोळ्यासमोर आणायला सुरुवात केली, परवा तुम्हाला गीतेतलं नारायणाची प्रतिमा दाखवली होती, चतुर्भुज रूपाच्या दर्शनाची सवय करत गेलो आपण की कालांतरानं आपलं सुद्धा रूपांतर भगवंतामध्ये होत जातं. याच्यावर संतांनी, पुष्कळ संतांनी प्रमाण दिले आहे की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरा, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. म्हणजे एकही काळ असा क्षण जाऊ देऊ नको की तुझ्याविषयी असलेलं प्रेम माझ्यामधून कमी व्हायला नको. देश काल परिस्थिती दिवस रात्र घटका पळ, म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात तास गेली घटका गेली पळा गेली राम म्हणाना. दिवसेंदिवस दिवस जातात, त्या दिवसाची गणना नाही, म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला भोजन करायचंच आहे, द्रव्य कमवायचंच आहे, मान प्रतिष्ठा राखायचीच आहे, सेवा करायची, पण हे करण्यापेक्षा जास्त भगवंताकडे लक्ष ठेवणं हे महत्वाचं आहे. हे करत राहायचं आहे, काय करायचं आहे आणि काय करत राहायचं आहे. करायचं आहे ते भगवंताचं स्मरण आणि या बाकीच्या गोष्टी करत राहायचं आहे. जसा एखादा नौकर मालकाच्या घरी काम करत राहतो, पण सारखं सुट्टी केव्हा होईल एवढंच त्याच्या डोक्यात असतं. सरकारी कर्मचारी 5:30 केव्हा वाजतील काम करत राहतात हे, पण लक्ष मात्र घार हिंडते आकाशी, लक्ष तिथे पिलापाशी. गाय रानात चरते पण बालकाकडे लक्ष ठेवते. तसं संसारातलं दिवस रात्र सगळं काम करायचं आहे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घे. गोपिकेंनी काय केलं, गोविंद बोलो गोपाल, दही विकताय, गाई चारताय, पाणी भरताय, सतत काम करतच राहिले. पण त्याच्यामध्ये अनुसंधान, गोंदोलीकर महाराज म्हणतात अनुसंधान कधी न चुकवावे, हाची सुबोध गुरुचा नामा परतेन सत्य मानावे. आत्ताच माझं बोलणं झालं ना की आपण रामाच्या कामाला येतो आणि दुसऱ्या गोष्टी करतो, पण एक लक्षात ठेवायचं, रामाचं कार्य करत असताना आधी जर आपण ज्याचे पैसे घेतले त्याचे आधी देऊन टाकावे आणि मग रामाला भेटावं. कारण रामाला काय आवडतं, कोणाचं न घेणं आवडतं आणि आपल्याला काय आवडतं, कोणाचं न देणं आवडतं. पाहते देना न हो सगे बाप का, स्वतःच्या वडिलांचं सुद्धा घेतलं असेल तर देऊन टाकावं, नाही तर ते एक दिवशी संतापात बोलतात अरे एवढं तुला घराला पैसे दिले कुठे तू परत केलं तू अजून म्हणजे गेलं असं आहे ते. देना न हो सगे बाप का, बेटी न हो एक प्रभू राखे उसकी टेक. कारण मग त्याला कुठे मान हलवावी लागत नाही. म्हणून ते म्हणतात मोक्षाचा प्रतिबंध केलेला आहे. आता प्रेरणा मात्र वसुदेव आहे. इथे जे चरित्र आहे भगवंताचं, तर भगवंत काय करतात, प्रेरणा आहे कोणाकडून, वसुदेवाकडून. हे जे सगळं भगवंताने अवतार लीला धारण केले आहे, या अवतार लीला धारण करण्याचा उद्देश असा आहे की जगाला प्रेरणा झाली पाहिजे. संत जगाला प्रेरणा देण्याकरता आहे, माता पिता पुत्रांना प्रेरणा देण्याकरता आहे, सद्गुरू प्रेरणा देण्याकरता आहे. म्हणून वसुदेवानं
चतुर्भुज नारायणाचं दर्शन केल्यामुळे दर्शन अंतरहृदयामध्ये नेलं आणि हृदयामध्ये नेल्यानंतर मायेचा जो प्रादुर्भाव होता किंवा आपल्याला भय आहे आणि कंस मारणार आहे हे जे भय होतं त्या भयाची निवृत्ती होऊन गेली. पण निवृत्ती केव्हा झाली? भगवान प्रगट झाल्यानंतर, ज्या वेळा शुद्ध भाव होऊन जातो. म्हणून भाव ज्याचे गाठी त्यास लाभ उठा उठी. मग शुद्ध भाव होण्याकरता वसुदेव म्हणजे चित्त, देवकी म्हणजे निष्काम बुद्धी. निष्काम बुद्धी आणि चित्त ज्या वेळा शुद्ध होऊन जातं त्यावेळा माणसाला कसलंच भय वाटत नाही. म्हणून ते म्हणतात वसुदेवानं अशा प्रकारे निर्भयता केली आणि आत्मरूप भगवंताचे गुण जे होते देह इंद्रियामध्ये सत सत या तत्वानं. आत्ताच मी सांगितलं ना की देऊन टाकायचं कोणाला, मग देवाचं दर्शन करतं. देवाला असं वाटतं कोणाचं ठेवू नये, ऋणी राहू नये. मग सत हे सत्य आहे. सत काय आहे? सत्य. सत्यम शिवम सुंदरम. मग हे सत्य जे आहे हे निश्चित झालं की मग इंद्रियांचा समुदाय हा आत्म्याकडे वळतो. जोपर्यंत सत म्हणजे सत्य हे लक्षात येत नाही. आपल्याला काय असतं, सत्यनारायणाची पूजा करायची असते तरी खांब जर फुकट मिळाले तरी दकून घेतो आपण. पण असं नाही वाटत की आपल्या सत्यनारायणाला आपलेच पैसे लागले पाहिजे. काही लोक तर पोथीवरचे पैसे गोळा करूनच दक्षिणा देऊन देतात, पण त्याला गंध लागलेला असतो हे लक्षात येत नाही. गुरुजी दुसरं म्हणतो, यांनी पोथीवरचे सुट्टे घेतले का? तो कशाला कबलेल? तो त्याच्यावरचीच दक्षिणा देऊन देतो. बरेच लोक कोणी गुरुजी नसलं म्हणजे 10 रुपये टाकताना 11 रुपये घेऊन येतात, नोट ठेवून देतात 10 रुपयाचे आणि आणखीन 1 रुपया घेऊन येतात त्याच्यावरून. म्हणजे हे लहान मुलांनी केलं तर हरकत नाही, कारण त्याला सत्य कळालेलं नाही. लबाड माणसाने केलं तर हरकत नाही, कारण त्याला सत्य कळालं नाही. पण जो सत्य आहे, काही लोक गुरुचरित्राचं पारायण करतात घरी आणि सगळ्या लोकांना बोलवतात आणि त्याच्यावरचे पैसे स्वतःच घेऊन घेतात, असं नाही आहे. ते तुम्ही पारायण केलं, तुम्ही जर ते पैसे घेतले तर पारायणाचं फल नष्ट झालं. आपणच सत्यनारायण करायचं आणि आपल्या घरी सगळ्यांना बोलवायचं आणि पैसे आपण घेऊन घ्यायचे, बस त्याचं फळ नष्ट होऊन जाईल. कारण कोणत्याही कर्माचं फळ परमात्मा आहे का द्रव्य आहे? द्रव्य घेतलं परमात्मा गेला आणि द्रव्य त्यागलं तर परमात्मा मिळाला. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. आपलं काम आहे का ते? नाही. मग ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे, ज्याचं आहे त्याला केलं पाहिजे. हे सत्य ज्या वेळेला समजून जातं तेव्हा हे इंद्रिय आत्म्याकडे वळतात, अंतर्मुख होतात आणि मग आत्म्याचं दर्शन होतं. आणि हे जर तुम्ही सत्य नाही पाळलं तर तुम्ही ध्यान लावायला बसले की हा शेजारचा मुलगा 10वी पास होणार आहे, याला मुलगा होणार, हे आज दिसायला लागतं. आणि हे दिसायला लागलं तुम्ही लोकांना सांगायला लागले की लोक तुमची पूजा करतात, तुमच्या पाया पडतात आणि शेवटी तुम्हाला घरच्या प्रसंगाला मात्र तुम्ही अपुरे पडतात. मग कळतं देव कुठे गेला? देव असाच आहे, आपण इतकं करतो तरी देव देत नाही. तुम्हाला देव मिळण्याकरता तुम्ही केलेलं नाही, तुम्ही लौकिकता द्रव्य मान सन्मान तो मिळून गेला तुम्हाला, तो मिळून गेला. तो एकदा मिळाला की झालं, संपलं त्याचं. द्रव्य मिळालं की खर्च होणार आहे. पण परमात्म्याविषयी सत्य परम सज्ञान सत्यम परम धीमही, जे सत्य परमात्म्याचं रूप आहे हे जर एकदा लक्षात आलं तर ते कधी न जाणार आहे, ते कधीच जात नाही. कारण मायावाद हा निघून जातो, पण परमात्मावाद जो आहे तो मात्र जीवाच्या जवळ जन्मजन्मांतर राहतो. कोणताही जन्म आपल्याला देवाने दिला तरी त्या जन्मामध्ये ईश्वराची आठवण राहते, ईश्वराची आठवण राहते. आणि ईश्वराची आठवण राहिली म्हणजे मनुष्य या भवसागरातून सहज तरून जातो. म्हणून ते म्हणतात अतिरिक्त सत्ता प्राणी मात्राला मिळावी याच्याकरता 24 तत्वाच्या गुणाच्या दोरीनं हे जग बांधलेलं आहे. सांख्य योगामध्ये कपिल महामुनीच्या गीतेमध्ये 24 तत्व सांगितले आहे. या 24 तत्वानं हे जग बांधलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, चित्त, मन, बुद्धी, अहंकार या तत्वानं हे सगळं जग व्याप्त आहे.
मग या तत्वामध्ये सत्य काय आहे तर परमात्मा. म्हणून सत्यरूप स्वीकारण्याकरता आपली ही बुद्धी कार्यरत राहिली पाहिजे. आता बुद्धी कार्यरत म्हणजे कोणतंही काम चांगलं करायचं, कोणतंही काम मनापासून करायचं, कोणतंही काम मदत करायची असेल तर निस्पृह करायची, कोणाला सांगायचा सल्ला द्यायचा असेल तर चांगला खरा सल्ला द्यायचा, कपट्यानं द्यायचा नाही. कोणतीही गोष्ट, कोणतीही कार्यला दयापूर्वक, शांतपूर्वक, नम्रतापूर्वक, विचारपूर्वक, सरळतापूर्वक, सभ्यतापूर्वक हे शब्दांनी जसे मनुष्य समाधानी होतो. पहा तुम्ही, आपण आपल्या गाईला हाक मारलं आंबा आंबा तर बरोबर ती तुमच्याजवळ येणार, पण तिला आंबा आंबा करताना आपल्या हातात तिला खाऊ घालायला काहीतरी पाहिजे, कारण ती तुमच्याजवळ आली आहे याचा अर्थ तिला काहीतरी पाहिजे. लहान मुलाला आपल्याला आपण जवळ बोलवलं तर त्याला काहीतरी खाऊ दिला पाहिजे. म्हणजे या गोष्टी दिल्या म्हणजे त्या योगानं आपल्याच्या जवळ ती सत्यता टिकते. म्हणून या पक्ष दाखवण्याकरता अनात्मा आणि आत्मा, आत्मा हा सत्यता रूपानंच ओळखता येईल. म्हणून सत्यम परम धीमहि. वसुदेवावर अनेक संकट आली, वसुदेवावर अनेक प्रसंग उभे राहिले, पण वसुदेव विचारशील मनीषाच्या मनामध्ये सत्यरूप असल्यामुळे त्यांना केवळ काही अनुभव सांगायची गरजच पडली नाही, कारण अनुभव ऐकायला कोण होतं जवळ. ज्यावेळा अनुभवात ते परिपूर्ण झाले त्यावेळा भगवान स्वतः आले, कंसाला मारलं आणि वसुदेव देवकीला मुक्त केलं. वसुदेव देवकीला मुक्त केल्यानंतर काय अनुभव आला तर 11 वर्षानंतर देवकी प्रसूत झाल्यानंतर भगवंतानी शब्द स्पर्श केल्याबरोबर देवकीच्या मुखातून दुधाच्या धारा, आपल्या स्तनातून दुधाच्या धारा निघाल्या. आता देवकीला कोणी स्पर्श केला तर देवकी म्हणजे बुद्धी, शब्द ब्रह्म म्हणजे बलराम आणि परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण. बुद्धीला ज्या वेळेला शब्द ब्रह्म म्हणजे गीतेतलं तत्वज्ञान आणि परब्रह्म म्हणजे सत हे ज्या वेळेला स्पर्श करतं त्यावेळेला बुद्धी ही भक्तिवान होते. वसुदेव, वसुदेव म्हणजे चित्त, तर वसुदेव वैराग्यशील. चित्त ज्यावा निरपेक्ष असतं, चित्तामध्ये काही अपेक्षाच उरत नाही. माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही, देव वसे ज्याचे चित्ती, त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव असतो त्याची संगती घडली पाहिजे, आणि त्याची संगती वसुदेवाला घडली, कारण वसुदेवानं चतुर्भुज नारायणाचं दर्शन केलेलं होतं. म्हणून वसुदेव देवकीला अनुभव केव्हा आला, जेव्हा शब्दब्रह्म आणि परब्रह्म हे दोन्ही एकत्र आले तेव्हा वसुदेव देवकीला अनुभव आला. आता प्राकृत श्लोकामध्ये ब्रह्मवाद व्याख्यान रूपानं विठ्ठलनाथ महाराजांनी या ठिकाणी असं विवरण केलं आहे की तथा सर्व वाक्यम सावधारणम भवती. प्रत्येक वाक्यामध्ये निश्चयाची साथ दिली आहे आणि म्हणून ते पद प्राप्त करून दिलं आहे, प्रयोग केलेला आहे. या प्रयोगामध्ये ते म्हणतात की वाक प्रतियुक्त किंवा प्रक्रिया, वाक सिद्धार्थ आत्मस्वरूप भगवान दृश्य गुणांना इच्छित दृष्टगत होऊ देत नाही. ज्या वेळेला आत्मा जागृत होऊन जातो त्यावेळेला आपल्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीपुढे जगातले जे जे काही गुण आहे ते गुण नके होतात. तुकाराम महाराजांनी असं लिहिलं आहे, सोने आणि रूपी मृत्तिके समान त्याचे मनी देव जाण. सोनं आणि रूप हे ज्यावेळा माती समान वाटेल तेव्हा त्याच्या मनात देव आहे असं सिद्ध होत. आपलं नाही ना मग ती माती आहे. त्याला करता एक उदाहरण आहे बघा. एक नातू बाहेर खेळत होता, त्याला 1 रुपया सापडला. त्याने आजीला हाक मारली, आजी मला 1 रुपया सापडला. आजी म्हणे भाऊ तो खोटा आहे, फेकून दे. आजीने घरातूनच सांगितलं की 1 रुपया खोटा आहे. तिने पाहिलं पण नाही असं का, तर सापडलेलं आपलं नाही म्हणून खोटं आहे. म्हणून मुलाला खोटा सांगितल्यावर मुलाने फेकून दिला नातूने, आणि आई आजीला झालं. म्हणे आजी तू तर पाहिला नाही. म्हणे
तो खोटा जाए, कारण त्याला समजण्याकरता खोटं सांगून त्याला त्या रुपयापासून परावृत्त करून टाकलं. आजीने पाहिलं होतं का? नाही, खरा खोटा, पण तो आपला नाही ना, मग खोटा आहे. जसं तुम्हाला मुलाने वागवलं नाही की तुम्ही म्हणता तू खोटा आहे, कारण तो तुम्हाला स्नेह करत नाही म्हणून खोटा आहे. तसा तो तुम्हाला झाला आहे, तुमचाच आहे, पण तो स्नेह देत नाही म्हणून खोटा. जे आपलं नाही ते खोटं. असं प्राकृत सिद्धांत सांगितला म्हणून त्यामुळे विस्मिकात भगवान स्वरूप स्तुती केलेली आहे आणि त्या भक्ता अनंत भक्तांच्या द्वारानं अनुवाद दिलेला आहे. म्हणून श्रीचरण कमल जे आत्मरूप अनुभवामध्ये येतात त्यांना फक्त श्रीचरण कमल एवढंच दिसतं. आणि ज्याप्रमाणे भुंगा हा कमळावर आकर्षित होतो तसे भगवंताचे भक्त भगवंताच्या चरणावर आकर्षित होतात. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.